राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ आणि पदाधिकाऱ्यांबाबत वादग्रस्त संभाषण प्रकरणातील मोतीराम चव्हाण आज अखेर पंढरपुरात पत्रकार परिषदेत हजर झाले. मी मोतीराम बाबू चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष अकोलकोट राहणार सातनदुधनी. हे जे क्लिप व्हायरल झालेलं आहे हे मला विषयच माहिती नव्हता. विषय माहिती झाल्याबरोबर मी आबासाहेबांना कॉन्टॅक्ट केलो. आबासाहेब म्हणले, अरे हे तू कुठं गडप झाला, इथं जिल्ह्यामध्ये सगळं गोंधळ चाललं आहे, कुठं आहे तू ताबडतोब ये म्हणताना आबासाहेबांकडे मी आलो आहे. आबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना पत्रकार लोकांना बोलवून तुमच्यासमोर मला उभा केलेला आहे. मला तुम्ही जेवढं विचारलं मी बोललो आहे. मला अजून जे काय बोलायचं आहे आपल्याला लेखी स्वरूपात पत्र तयार केलं. कोणाला? सकाळी आल्यानंतर फोन केलो म्हणलो नाही का? कुठलं? आता ते ज्यांनी सोडलं त्यांना विचारा ना. आम्हाला विचारताना आम्ही काय सांगणार? फोन कुणाचा आहे मला माहित नाही. माझ्या फोननी गेलेला नाही आहे. आवाज तुमच्यासारखा होता. आवाज कोण घेतले तर त्यांना विचारा. मला काय तुमच्यासारखा आवाज होता काय मला माहित नाही. त्याविषयी माहितच नाही तर बोलू काय. करा ना साहेब, करा ना. आम्ही पक्षाला कळवलंय, पक्षाने सांगितलं तर मागणी पण. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी माझे संभाषण मोतीराम चव्हाण यांच्याशी झालेच नसल्याने ती ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा खुलासा केलाय. गेले 4 दिवस झालं कारण नसताना बदनामीचं जे षडयंत्र चालू होतं त्याचे ते बोगस आहे हे पूर्णपणानं आता या ठिकाणी ज्यांच्या नावावर ही वाजवायचं काम चालवलेलं होतं बोगस ते मोतीराम चव्हाण आता आपल्या कॅमेऱ्याच्या पुढं समक्ष आलेले आहेत. आणि त्यांनी स्वतःही सांगितलेलं आहे की तो माझा आवाज नाही, आमच्या दोघांची ही क्लिप कसलीच नाही. त्यामुळे आता हे क्लिअर षडयंत्र आहे हे उघडकीलं आलेलं आहे असं या ठिकाणी आज केलं असेल. षडयंत्र आता काय, कुणा पक्षाचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे. षडयंत्र आता नाही, हे षडयंत्र कुणाचं आहे हे आज काय आम्ही सांगू शकत नाही. लोकसभेला उमेदवारी मागितल्यानंतर लगेच हे आता चौकशी नंतर पक्षाच्या बाहेरचा आहे का पक्षांतर्गत आहे हे चौकशी अंती कळेल. इच्छुक असणारे आहेत त्याचा काय तसा मला काय संबंध वाटत नाही. माडा हा कॉम्पॅक्ट आपल्या राष्ट्रवादीचा आमच्या बालेकिल्ला आहे आणि समजा असा काय कुणी प्रयत्न केला असेल तर ते बाहेर येईल. गुन्हा ऑलरेडी दाखल झालेलाच आहे. पण मोतीराम चव्हाण जे होते ज्यांच्याशी ज्यांच्या आवाजाचं या ठिकाणी माझा संवाद दाखवलेला आहे त्यांच्या मोबाईलवर त्यांनी या ठिकाणी सुस्पष्ट केलेलं आहे की आमचं बोलणंच झालेलं नाही. त्यामुळे हे क्लिअर कट षडयंत्र उघड पडलेलं आहे.